याच्यामध्ये कुठपर्यंत आलो होतो आपण, कोणत्या टाईपपर्यंत आलो होतो बघा. शक्यता वाला टाइप संपला होता का? हा क्वेश्चन झाला होता का? हो, हा क्वेश्चन झाला होता का? वरती हाँ चॉकलेट. हो ठीक, हा क्वेश्चन बघा. ठीक चालते, चला शक्यता. हो, काही पेपर बटन आहेत, काही पेपर बटन नंतर काही बटन पुस्तक आहेत, काही बटन पुस्तक नंतर काही पुस्तक नोट्स, नोट्स सर्व नोट्स पेन, सर्व नोट्स पेन नंतर काही पेन हे पट्टी, काही पेन हे पट्टी स्केल. कोणती डायग्राम बनली रे? सिंगल वेन डायग्राम बनली. हो नाही 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 रागवत. हा हा पण झाला आहे, पाणी होतं, हा पण झाला आहे का? ठीक आहे. म्हणजे संभाव्यता असली, सिंगल वेन डायग्राम असली, फॉलो होणार. संभाव्यता आहे, सिंगल वेन डायग्राम आहे, फॉलो. शक्यता ही सिंगल वेन डायग्राम मध्ये कधी पण फॉलो करणार. हा झाला आहे. ठीक हो, ऑल राईट. ठीक आहे चालत आहे. मग पुढचा टाईप शिकणार आहे आपण, काही नाही वाला, सम नॉट वाला. यामध्ये काही नाही वाल्या टाइप मध्ये फोकस करायचं. कशावर फोकस करणार? पहिल्या दोन वर्ड वरती फोकस करणार. कशावर फोकस करणार? पहिल्या दोन वर्ड वरती फोकस करणार. हो ठीक आहे, पहिल्या दोन वर्ड वरचा. आता बघा, सम नॉट म्हणजे काही नाही. आता सिंगल वेन डायग्राम आली तर सम नॉट वालं कधीच फॉलो करत नाही, सम नॉट वालं कधीच फॉलो करणार नाही. हा कधीच फॉलो करणार नाही. ठीक आहे, सिंगल वेन डायग्राम साठी नोट. चला आता क्वेश्चन मध्ये, आणि क्वेश्चनला व्यवस्थित समजून घ्या क्वेश्चनचं काय म्हणणं आहे. हा जर टाईप कळला तर विषय संपला. या टॉपिक वरती पण पाच क्वेश्चन येतील राजांनो. कालच्या टॉपिक वरती पण पाच, कंपॅरिझन ऑफ रँक आणि सिलॉलिझम, तर्क व अनुमान, पाच आणि पाच दहा, दहा क्वेश्चन तुमचे इथं बनण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, आता बघा, काही पेपर पेन आहेत, काही पेपर पेन आहेत, नंतर सर्व पेपर, सर्व पेन पट्टी आहेत, सर्व पेन पट्टी, नंतर कोणतीच पट्टी मार्कर नाही, पट्टीचं आणि कोणाचं जमत नाही, मार्करचं, कोणतीच पट्टी मार्कर नाही. ठीक आहे, आता बघा निष्कर्ष बघा. हे पण झालंय. पल्लव मॅडम कधी झालंय हे? हे झालंय, नाही. अरे काल कुठे झालं? तुम्ही हे 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 डाटा नका वाचून क्वेश्चन सांगू रे. आपले जे टाईप पडतात ते निष्कर्ष चेंज केले. निष्कर्ष बघ ना, काही पेपर हे मार्कर नाही. हा अरे तुम्ही लईच गडूळे, खरंच गडूळे तुम्ही. अच्छा तुम्हाला झालंय, तुम्हाला तर पूर्ण सिलेबस झालाय. हो चला देवा,
कहाँ से आते हैं लोग, क्यों आते हैं, असं म्हणावं लागेल मला आता एका दिवशी. बघा जरा, काही पेपर हे मार्कर नाहीत, याच्यामध्ये काय करायचं, काही नाही वाला टाइप इथं कळलं मला. याच्यामध्ये आपण काय करतो, फोकस करतो पहिल्या दोन वर्डवरती. पहिल्या दोन वर्डला मी पेपर, पेपरचा काही भाग. बॅचमध्ये सगळं झालं आहे सुनीता मॅडम. हा, पहिल्या दोन वर्डवरती फोकस करणार, काही पेपर याच्यावरती फोकस करणार. हा ठीक आहे, काही पेपर. आता नीट लक्ष द्या. हा आता नीट लक्ष द्या, पेपर एवढे मोठे दिसत आहे मला, पेपर एवढे मोठे दिसत आहे. पेपरचा काही भाग, कशाचा काही भाग, पेपरचा काही भाग म्हणजे कोणता कन्सिडर करणार, हा ज्याचा काही भाग दिलेला असेल त्याचा तोच भाग कन्सिडर करणार. म्हणजे पेपरच्या कोणत्या भागाबद्दल बोलतोय, ह्या भागाबद्दल. जर मी तुम्हाला म्हणलं असतं मार्करचा काही भाग, तर तुम्ही कोणता पण कन्सिडर करू शकता, कारण की त्याचं याच्यासोबत जमत नाही. हा हा, याच्यासोबत जमत नाही, ठीक आहे ना. याचा कोणता पण भाग घेऊ शकता, कारण की याच्यामध्ये काहीच अडचण नाही आपल्याला कोणता पण भाग घ्यायला, ठीक आहे. पेपर ज्याचा काही भाग दिलेला असेल त्याच भागाबद्दल बोलतोय. आता स्पेसिफिक तो कोणत्या पेपरबद्दल बोलतोय, एवढ्या पेपरबद्दल, ह्या पेपरबद्दल म्हणतोय. काय म्हणतो तो, काही पेपर हे मार्कर नाही. मला सांगा ना, हे जे पेपर असेल, जे की कशामध्ये गेले पेनमध्ये, जे की कशामध्ये गेले स्केलमध्ये, हे पेपर दुनिया इकडची तिकडे झाली तरी मार्करमध्ये नाही जाऊ शकणार, तरी मार्करमध्ये नाही जाऊ शकणार. कारण की मार्करचं आणि कोणाचं जमत नाही, स्केलचं जमत नाही. म्हणजे तो जे म्हणतोय ते कसं आहे रे, खरं आहे. बोला कळलं का, बोला कळलं का. ज्याचा काही भाग दिलेला असेल तोच भाग कन्सिडर करणार आणि त्याला चेक करणार. सगळ्यांच्या बुद्धीला पटलं का, बोला. हे पहिल्या दोन वर्ड वरती फोकस करायचं, पहिले दोन वर्ड म्हणजे हे दोन. हा आता नीट लक्ष द्या, काही पट्टी सांगितलंय दुसऱ्या याच्यामध्ये. काही पट्टी म्हणजे स्केलचा काही भाग. आता पट्ट्या एवढ्या मोठ्या आहे, पट्ट्याचा सर्कल एवढा मोठा आहे, ठीक आहे. तो काही पट्टी म्हणतोय म्हणजे तो ह्या पट्ट्यांबद्दल बोलतोय, म्हणजे जे की पेन आहेत किंवा पेपरमध्ये गेलेत एवढ्या बद्दल बोलतोय तो, एवढ्या रिजन बद्दल बोलतोय. बोला क्लिअर का, रिजन क्लिअर झाला का, बोला. ह्या रिजन बद्दल बोलतोय, ठीक. ह्या रिजन बद्दल बोलतोय. काही पट्टी हे मार्कर नाही. मला सांगा ना, दुनिया इकडची तिकडे उद्या हा भाग याच्यामध्ये जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. तो पण तेच म्हणतोय, म्हणजे खरं बोलतोय. पॉसिबल डायग्राम, बेसिक डायग्राम काढायची गरजच नाही. आता तुम्हाला तेवढं समजलं पाहिजे. हो बेसिक आहे, मी पॉसिबल मध्ये चेक करतोय, बेसिक मध्ये संबंधच नाही ना. आता खेळत नाही बसायचं पॉसिबल बेसिक. आता आपण तेवढे हुशार झालोय किंवा आपल्याला तेवढं कळायला लागलंय. हा ठीक आहे. नंतर काही मार्कर, मार्करचा काही भाग तिसऱ्या याच्यामध्ये. आता नीट लक्ष द्या रे भाई, काय म्हणणं याचं. काही मार्कर म्हणजे मार्करच्या काही भागाबद्दल बोलतोय. आता मार्करच्या काही भागाबद्दल म्हणजे ह्या मार्कर बद्दल बोलतोय. नीट लक्ष द्या, पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये कन्फ्यूज नका होऊ. पहिल्यामध्ये काही पेपर सांगितले, याच्यामध्ये काही मार्कर, याचा कोणता पण भाग कन्सिडर करू शकता तुम्ही, काय अडचण नाही. हो बर, फास्ट घेतो, ठीक आहे. काही मार्कर, काही मार्कर. आता बघा, हे पेपर नाही, बाकीच्यांना समजलं पण पाहिजे सिंधे मॅडम. हा शीतल मॅडम, ठीक आहे ना. तुम्ही काय करा, वाटलंच तर लेक्चर एंड करा, आणि नंतर काय करा, लेक्चर संपल्यानंतर जिथं लेक्चर असतं ना तिथं जाऊन त्याची स्पीड वाढवा, 2 पॉईंट करा आणि मग त्यांनी सोडवा. हा बर, अरे भाई समजलं पण तर पाहिजे ना. तुमचं झालं असेल तर तुम्ही बंद करू शकता बरं लेक्चर. ज्यांना येत असेल त्यांनी लेक्चर बंद करू शकता, काय अडचण नाही. तुम्हाला जो पार्ट येत नसेल तेवढाच पार्ट बघा फक्त, किंवा ते पण तुम्हाला त्या याच्यामध्ये भेटून देईल. काही मार्कर, काही मार्कर म्हणजे मार्करच्या काही भागाबद्दल बोलतोय, एवढ्या मार्कर बद्दल बोलतोय तो, ठीक आहे. एवढ्या मार्कर बद्दल बोलतोय. आता मला सांगा, काही मार्कर हे पेपर नाही.
आता हे जर मार्कर मी इथं जर काढले असे तर काही अडचण नाही करतो मला. विधान कुठं कलुषित झालंय? विधानामध्ये काय सांगितलंय? फक्त पट्टीचं मार्करचं जमत नाही. असे जर काढले तर काहीच अडचण नाही. म्हणजे काही मार्कर हे का होऊन गेले रे पेपर? तो म्हणतो काही मार्कर हे पेपर नाही, चुकीचं बोलतोय तो, ढळढळ खोटं आहे. म्हणजे हा म्हणजे म्हणजे ठीक आहे, काही मार्कर हे पेपर आहे आणि तो म्हणतो काही मार्कर हे पेपर नाही. थर्ड तिसरं रॉंग असणार. नो वाला टाइप सांगाल. कालच्या लेक्चर मध्ये नो वाला टाइप संपलाय दुर्गा मॅडम. ठीक आहे, लक्षात आले का रे गोष्टी? हा आता नीट लक्ष द्या, एकदा सांगू देत तुम्हाला, याच्यानंतर मी परत सांगणार नाही. ज्यांना फास्ट लागतं त्यांच्याकडे ते व्हिडिओ ऑलरेडी आहेत तिथं लेक्चरमध्ये. ठीक आहे, त्यांनी तिथून करून घ्या लेक्चर. सगळे टॉपिक तेच आहे, सगळं तेच आहे, नवीन काही नाही. ठीक आहे, सगळं तिथं अवेलेबल आहे. हे फास्ट ट्रॅक फक्त असं आहे ज्यांनी केलं नाही आहे त्यांच्यासाठी. ज्यांना फास्ट लागतं त्यांनी लेक्चर बिंदा सेंड करू शकता. तुम्हाला कोणाला सांगायचं सांगून द्या. मी याच्यापेक्षा फास्ट जाणार नाही, मी माझ्या पद्धतीने घेणार. जमत असेल तर तुम्ही सांगा, नाही तर लेक्चर इथं स्टॉप करू आपण. ह्या ह्या पॉइंटला स्टॉप करू. सगळ्यांना गोष्टी क्लिअर झाल्या का मला ते सांगा पहिले. ज्यांना फास्ट लागतं ते जाऊ शकता, बिंदास जाऊ शकता, काय अडचण नाही. हा मी माझ्या पद्धतीनेच जाणार. याच्यानंतर मला नाही आली पाहिजे अशी कमेंट, आली असेल तर तुम्ही लेक्चर बंद करू शकता. ठीक आहे, याच्याबद्दल तुम्हाला काय करायचं तुम्ही करून घ्या, काय अडचण नाही मला. मला काहीच कोणत्याच बाबतीत प्रॉब्लेम नाही राहणार. चला पुढच्या क्वेश्चनवरती या. काही झाड हे पेपर आहेत, काही झाड हे पेपर आहेत, नंतर काही पेपर हे पेन आहेत, काही पेपर हे पेन आहेत, सर्व पेन कार आहेत, सर्व पेन हे कार आहेत, नंतर सर्व कार ट्रक आहेत, सर्व कार काय ट्रक, नंतर कोणतीच ट्रक सायकल नाही, ट्रकच आणि कोणाचं जमत नाही सायकलच. हा हा चला आता बघा, काही नाही वाला निष्कर्ष आहे. पहिल्या दोन वर्डवरती फोकस करणार, फक्त पहिल्या दोन वर्डवरती. आता जो ते मॅडमचा काहीतरी प्रॉब्लेम होता, काही पेपर हे मार्कर नाही आणि काही मार्कर हे पेपर नाही, हे विधान खरं हे विधान कसं खोटं? तर मॅडम इकडे लक्ष द्या, पेपरचा काही भाग म्हणजे ह्या भागाबद्दल बोलतोय आणि मार्करचा काही भाग म्हणजे ह्या भागाबद्दल बोलतोय. हा भाग याच्यात नाही जाऊ शकत, हा भाग याच्यात जाऊ शकतो पण हा भाग याच्यात कधीच नाही जाऊ शकणार. ठीक आहे, काही भाग जो असेल, हा काही भाग जो असेल, हा ठीक आहे, काही भाग जो असेल तेवढ्याच भागावरती फोकस करा. ज्याचा काही भाग दिलेला नाही त्याचा काही भाग तुम्ही कोणता पण कन्सिडर करा, ज्याचा काही भाग दिलेला असेल तेवढ्याच भागावरती फोकस करा बस. बाकी हे कसं चुकीचं हे कसं बरोबर ते जमणार नाही. काही पेपर हे मार्कर नाही, काही मार्कर हे पेपर नाही, हे विधान का चुकीचं? काही पेपर म्हणजे तो ह्या भागाबद्दल बोलतोय राजांनो. आणि काही मार्कर, काही मार्कर म्हणजे ह्या भागाबद्दल बोलतोय. हा भाग याच्यामध्ये जाऊ शकतो पण हा भाग कधीच याच्यामध्ये जाऊ शकणार. ठीक आहे, चला पुढे. हा नंतर बघा, आता बघा, काही पेपर, पेपरचा काही भाग. आता ह्या क्वेश्चन मध्ये आणखीन एक कन्सेप्ट क्लिअर होईल. काय कन्सेप्ट क्लिअर होईल रे? पेपरचा काही भाग सांगितलाय. हा हा पेपरचा काही भाग सांगितलाय, याच्यामध्ये क्लिअर होऊन जाईल मॅडम तुमचं ते साधना मॅडम. ठीक आहे, आता पेपरचा काही भाग घेताना हा पण भाग आहे पेपरचा काही, जो की झाडासोबत आहे. आणि पेपरचा हा पण भाग आहे जो की कशामध्ये, पेन मध्ये, कार मध्ये, ट्रक मध्ये, ह्या दोन्ही भागांना चेक करावं लागणार. ठीक आहे, ज्या पार्टचे क्वेश्चन त्यासाठीच बनवलेलं आहे हा. ज्या पार्टचे दोन दोन पार्ट येतील, ज्या पार्टचे दोन दोन पार्ट येतील, ते दोनही पार्ट चेक करावं लागतील. हा दोन भाग आहेत तर दोन्ही भागांना चेक करा. हा ठीक आहे, दोन दोन भाग आहेत तर दोन्ही भाग चेक करा.
जर दोन भाग असले हो दोन्ही भागला चेक करना जर दोन भाग असले कधी पण लक्षात ठेवा जर एक पण भाग जात नसल एक पण भाग जात भाग जात नसल जात नसेल तरी ते विधान खरे असते लक्षात ठेवा हे ते विधान कसं असणार खरं दोघांपैकी एक पण भाग जात नाही सायकल मध्ये तर ते विधान खरं असणार आता नीट लक्ष द्या काही पेपर पेपरचा काही भाग हा सायकल मध्ये जातोय कारण की हा याच्यामध्ये काढलं तर विधान कलुषित होत नाही पण हा जो पेपरचा भाग आहे मला सांगा ना हा काही वाला भाग तुम्ही सायकल मध्ये काढू शकता का नाही तो कशामध्ये गेलाय पेन मध्ये गेलाय तो कार मध्ये गेलाय तो ट्रक मध्ये गेलाय म्हणजे हा भाग कधीच सायकल मध्ये जाणार नाही दुनिया इकडची तिकडे उद्या एक भाग जात नाही एक पण भाग जात नसला तर ते विधान खरं असतं हा एक जातो एक जात नाही एक पण जात नसला अशी कंडिशन कधी पण बनली एक पण भाग जात नसला तर ते विधान खरं असणार गोष्टी लक्षात आले का बोला हे समजणं लय गरजेचं आहे हे समजणं लय गरजेचं आहे हा हा सगळ्यांना लक्षात आलं बोला रे हा पुढे बघा काही सायकल आता काही पेपर होतं पहिल्या काही नाहीवाले टाईपमध्ये पहिल्या दोन ओळवरती फोकस करणार पहिल्या दोन ओळवरती फोकस करणार सायकलचा काही भाग सायकलचा काही भाग दिलेला नाही राजांनो दिलेला नाही तर तुम्ही कोणता पण कन्सिडर करू शकता मी हा भाग कन्सिडर केला सायकलचा मी हा भाग कन्सिडर केला आणि ह्या भागाबद्दल बोललोय ठीक आहे सायकलचा मी हा भाग कन्सिडर केला आणि ह्या भागाबद्दल बोलतोय त्यांनी काय सांगितलं काही सायकल हे झाड नाही मला सांगा ना हे सायकल जर मी झाड मध्ये काढले तर काही अडचण आहे का काहीच अडचण नाही कोणाचाच काही जाणार नाहीये म्हणजे हे ढळढळ चुकीचं आहे हे ढळढळ चुकीचं आहे नंतर हा नंतर तिसरं बघा काही झाड झाडचा काही पोर्शन आता नीट लक्ष द्या काही झाड झाडचा काही पोर्शन सांगितलं त्यांनी कशाचा काही पोर्शन झाडचा झाडचा काही पोर्शन म्हणजे हा भाग ह्या भागाबद्दल बोलतोय ज्याचा काही भाग दिलेला असेल तोच कन्सिडर करा झाडाचा काही भाग हा म्हणजे पर्टिक्युलर एवढ्याच भागाबद्दल बोलतोय मी एवढ्या भागाबद्दल बोलतोय काही झाड हे सायकल नाही मला सांगा ना हे झाड जर सायकल काढले काही अडचण नाही ना आपल्याला आणि तो म्हणतो काही झाड हे सायकल नाही ढळढळ खोटं बोलतोय तो तिसरं विधान चुकीचं असणार तिसरं विधान चुकीचं असणार चौथं बघा काही कार कारचा काही भाग कोणता काही भाग कारचा काही भाग लाल पेनाने दाखवा आपण काही कार पहिल्या दोन ओळवरती फोकस करणार काही कार कार एवढ्या मोठ्या आहे कारमध्ये कारचा काही भाग म्हणजे हा पेनवाला भाग ह्या भागाबद्दल बोलतोय तो ह्या भागाला घालण्याचा कारचा काही भाग ह्या भागाबद्दल बोलतोय आता काही कार हे सायकल नाही मला सांगा ना हे कार जे असणार कधीच सायकल नाही होऊ शकणार आणि तो पण तेच म्हणतोय काही कार हे सायकल नाही म्हणजे ते खरं आहे म्हणजे कोणतं कोणतं खरं आहे पहिलं आणि चौथं पहिलं आणि चौथं दोन्ही नाही गेले तर चांगली गोष्ट मग बरोबर असणार दोन्ही नाही गेले तर बरोबर असणार हा हा चला हा क्वेश्चन बघा सर्व केक गोड आहेत सर्व केक गोड आहेत नंतर कोणताच गोड चॉकलेट नाही तुम्हाला डायग्राम सारख्या सारख्या दिसतं म्हणून वाटतं की टाईप झालाय तो कोणतेच गोड हे चॉकलेट नाही नंतर सर्व गोड हे चांगले आहेत सर्व गोड काय चांगले सर्व गोड चांगले आहे काही चांगले सर्वोत्तम आहे काही चांगले हे सर्वोत्तम मी फक्त डायग्राम सेम ठेवले आहे जास्त गोष्टी क्लिअर होण्यासाठी डायग्राम सेम आहे फक्त निष्कर्ष बदलत चालले हा ठीक आहे
आता बघा काही चॉकलेट हे सर्वोत्तम नाही म्हणजे काही नाही वाला टाइप पहिल्या दोन वर्ड वरती फोकस करणार हो काही चॉकलेट ठीक आहे काही चॉकलेट चॉकलेटचा काही भाग मला सांगा चॉकलेट आहे दिवाना चॉकलेट कसा आहे रे दिवाना चॉकलेट दिवाना आहे याचा सोबत कोणता पण काही भाग कन्सिडर करू शकता ह्या चॉकलेट बद्दल बोलतोय तो काही चॉकलेट हे सर्वोत्तम नाही मला सांगा हे जर चॉकलेट मी इथं काढले काही अडचण आहे का आपल्याला फक्त ह्या गोड मध्ये नाही गेले पाहिजे चॉकलेट बाकी सगळीकडे गेलेच चालतात तो म्हणतो काही चॉकलेट हे सर्वोत्तम नाही डळडळ खोटं बोलतोय तो चुकीचं ठीक आहे नंतर काही चांगले कशाबद्दल बोलतोय तो काही चांगल्याबद्दल चांगल्याचा काही भाग आता बघा चांगल्याचा काही भाग म्हणजे हा एक भाग आहे सर्वोत्तम मध्ये गेलेला आणि चांगल्याचा काही भाग हा पण आहे चांगल्याचा काही भाग हा पण आहे चांगल्याचा काही भाग हा पण आहे ठीक आहे ह्या दोन भागाबद्दल बोलतोय ठीक आहे काही चांगले हे चॉकलेट नाही मन सांगा ना हे चांगले चॉकलेट होऊ शकता पण हे चांगले कधीच चॉकलेट होऊ शकणार नाही कारण की ते कशामध्ये गोड मध्ये गोड सण चॉकलेट जमत नाही एक पण भाग जात नसला तर दुसरं विधान कसं असणार खरं असणार एक पण भाग जात नसल हा एक पण भाग जात नसल तरी पण ते विधान कसं असणार खरं असणार बोला कळलं का बोथ रॉंग ज्यांचं आलं त्यांचं चुकीचं आहे सेकंड इज राईट दोन भागापैकी एक भाग जात नाहीये म्हणजे बरोबर आहे सुधारलं का बोला ज्यांनी उत्तर कृष्णा सर बरोबर आहे का सुधारलं तुम्हाला सांगा चला पुढे काही निळे हे हिरवे आहे पुढचा क्वेश्चन नंतर काही हिरवे हे गुलाबी आहे गुलाबी म्हणजे पिंक नंतर सर्व गुलाबी गुलाबी सर्व गुलाबी काय हे पिवळे आहे सर्व गुलाबी हे पिवळे हे निळे हे हिरवे ठीक आहे नंतर कोणताच पिवळा हा काळा नाही कोणताच पिवळा हा काळा नाही पिवळ्याचं आणि कोणाच जमत नाही रे काळ्याचं नंतर काही काळे लाल आहे काही काळे हे लाल आहेत एक जातो एक नाही जात हा ठीक आहे बघा जरा आता काही नाही वाला टाइप आहे म्हणजे पहिले दोन वर्ड काही काळे म्हणजे काही काळे म्हणजे कोणता भाग रे काळ्याचा काही भाग हा लाल मध्ये गेलेला हा भागाबद्दल बोलतोय नीट लक्ष द्या ह्या भागाबद्दल बोलतोय तो का म्हणतोय काही काळे हे गुलाबी नाही मला सांगा ना हे काळे काही पण झालं तर ह्या गुलाबीच्या सर्कल मध्ये जाणार का कधीच नाही जाणार काऊन की त्यांचं कोणाचं जमणार नाही पिवळ्याचं पिवळ्याचं जमणार नाही म्हणजेच हे जे भाग असणार तो त्याच्यात नाही जाऊ शकणार तो पण तेच म्हणतोय पहिलं करेक्ट हा पहिलं करेक्ट आहे नंतर दुसरं बघा काही लाल लालचा काही पोर्शन लाल रंगाने दाखव काही लाल म्हणजे कोणता हाच पोर्शन नीट लक्ष द्या रे ह्याच पोर्शन बद्दल बोलतोय दुपार काही लाल हे पिवळे नाही मला सांगा ना जे लाल काळ्यामध्ये गेले त्यांचं पिवळ्याचं जमणार का नाही जमणार म्हणजे तो पण जे बोलतोय ते खरं बोलतोय खरं बोलतोय हा तिसरं बघा काही लाल हिरवे नाही मला सांगा हे लाल हे जे लाल आहे हिरव्यामध्ये काढले इथं हिरव्यामध्ये कुठं पण काढू शकता लालचा काही भाग ह्या भागाला हिरव्याच्या कोणत्या पण भागामध्ये काढून बघायचं हिरवं एवढं मोठं आहे इथं जर मी काढले काही लाल तर काही अडचण आहे का आपल्याला काही लाल हे काय झाले हिरवे तो म्हणतोय काही लाल हे हिरवे नाही ढळढळ खोटं बोलतोय तो ढळढळ खोटं बोलतोय ते हे विधान कधी चुकीचं असतं की जेव्हा काही हिरवे सांगितलं असतं मग हा भाग बघितला असता तेव्हा झालं असतं ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड करेक्ट आहे फर्स्ट आणि सेकंड करेक्ट आहे बोला कळलं का बोला लक्षात आलं का हो चालेल चालेल बर
हाँ चला नेक्स्ट क्वेश्चन वरती चला चला काही पेपर हे बटन आहेत नंतर काही बटन हे पुस्तक आहेत नंतर सर्व पुस्तक नोट्स आहेत सर्व पुस्तक नोट्स आहेत सर्व नोट्स पेन आहेत ठीक सर्व काही पेन हे पट्टी आहेत पट्टी ठीक आहे सिंगल वेन डायग्राम आहे फॉलोज नाही करणार डायरेक्ट सिंगल वेन डायग्राम असली तर फॉलोज नाही करणार पण मी तुम्हाला चेक करून दाखवतो काही पेपर पेपरचा काही भाग पेपरचा काही भाग म्हणजे हा बटन मध्ये गेलेला भागाबद्दल बोलतोय बघा ह्या भागाला काय म्हणतो काही पेपर हे पट्ट्या नाही मला सांगा ना ह्या पेपर जर पट्ट्यामध्ये काढलेत काही अडचण नाही तो म्हणतोय की काही पेपर हे पट्ट्या नाही चुकीचं बोलतोय तो काही नोट्स नोट्सचा काही भाग नोट्सचा काही भाग म्हणजे हा पुस्तकाचा भाग हा जर मी ह्या पट्टीमध्ये काढला काही अडचण नाही किंवा ही पट्टी इकडे अशी काढली तर काहीच अडचण नाही तो म्हणतो काही नोट्स हे पेपर नाही चुकीचं बोलतोय दोन्हीमध्ये रॉंग ठीक आहे नोट वाला क्वेश्चन अलग लक्षात आहे हा हा चला डेफिनेट स्टेटमेंट इज नॉट इक्वल टू पॉसिबिलिटी हा पुढचा टाइप आहे हो हा टाइप जास्त पेपरला येत नाही ठीक आहे हा टाइप पेपरला जास्त येत नाही पण तरी बघून घेऊ आपण हा हो काही नाही असलं तर रॉंग नाही असलं तरी रॉंग सिंगल वेन डायग्राम मध्ये नाही ना मॅडम सिंगल वेन डायग्राम असले हा मगाशी ऑल बरोबर म्हणलं ते शक्यता मध्ये अस्मिता मॅडम सिंगल वेन डायग्राम शक्यता वाला निष्कर्ष असला तर ऑलवेज फॉलो सिंगल वेन डायग्रामच्या तीन नोट आहेत काही वाला टाइप नाही वाला टाइप आणि शक्यता वाला टाइप हा हा सिंगल वेन डायग्राम म्हणली नाही वाला स्टेटमेंट असला तर चुकीचं काही नाही असला तर चुकीचं आणि पॉसिबिलिटी असली तर बरोबर ठीक आहे हा आता बघा खरं विधान हे कधी शक्यता नसते ठीक आहे ना डेफिनेट स्टेटमेंट इज नॉट इक्वल टू पॉसिबिलिटी म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं काही ए हे काही ए हे बी आहे आणि सर्व बी हे सी आहे अशी डायग्राम म्हण समजा आणि मी काय आणलं आता तुम्हाला वाक्य दिलं काही बी हे ए असण्याची शक्यता आहे मला सांगा ना काही बी बीचा काही भाग ऑलरेडी ए मध्ये आहे ना रे ही शक्यता कशी होणार हे चुकीचं आहे जे ढळढळ उघड्या डोळ्यांना दिसतंय पाच पूर्ण टॉपिक वरती पाच क्वेश्चन येतात जवळपास आतापर्यंतच्या एक्झामला पाच आणि कंपॅरिझन वरती पाच पूर्ण क्वेश्चन पूर्ण टॉपिक मिळून सगळे सहा टाईप मिळून येतील असं वाटतंय काही बी हे ए असण्याची शक्यता आहे काही बी हे ऑलरेडी ए आहेच ना ती शक्यता कशी असणार म्हणून चुकीचं आहे डेफिनेट स्टेटमेंट इज नॉट इक्वल टू पॉसिबिलिटी याच्यातला फक्त एकच क्वेश्चन बघू आपण याच्यामधला फक्त एकच क्वेश्चन बघून घेऊ कारण की याच्यामध्ये विशेष काही नाही काही लाकूड हे पेपर आहेत पुढच्या टाईममध्ये जास्त टाईम घालव आपण काही लाकूड हे पेपर आहेत काही लाकूड हे पेपर आहेत नंतर काही पेपर हे पेन आहेत सर्व पेन हे टेबल आहेत नंतर सर्व टेबल हे खुर्च्या आहेत खुर्च्या नंतर कोणतीच खुर्ची ग्लास नाही ग्लासचा आणि खुर्चीचा संबंध नाही हे ग्लास ही झाली सिंगल वेन डायग्राम हे सॉरी ही झाली डायग्राम नाही मी फक्त टीचिंग करतो बस मी मास्तरच नाही आहे मी बी एड डी एडच नाही केलंय सर्व पेन खुर्ची असण्याची शक्यता आहे मला सांगा सर्व पेन पेन कुठे आहे इथं हे पेन सर्व पेन ऑलरेडी कशामध्ये येते टेबलमध्ये टेबल कशात आहे खुर्ची सर्व पेन ऑलरेडी ती खुर्ची आहेच ना ती शक्यता कशी असणार
म्हणजे हे चुकीचे आहे। हा नंतर काही खुर्च्या पेपर असण्याची शक्यता आहे, काही खुर्ची मला सांगा खुर्चीचा काही भाग म्हणजे हा खुर्चीचा काही भाग पेपर असं काही खुर्ची पेपर आहेच ना। इथं ज्या खुर्च्या असणार आहे या हिरव्या पेनने दाखवलेल्या इथं ज्या खुर्च्या असणार आहे त्या ऑलरेडी पेपर आहेत ना रे, अरे बरोबर का? काही खुर्च्या हे पेपर असण्याची शक्यता कशी होईल ती, म्हणजे हे पण चुकीचं आहे। ऑलरेडी जे दिसत आहे ते चुकीचं असणार, कळलं का बोला? हा बर चला, आता आपण आयदर ऑर वाला टाइप बघू, ठीक आहे? आयदर ऑर साठी काय असतं ते बघून घ्या, मग संपला हा टॉपिक, ठीक आहे? आयदर ऑर साठी काय असणार, दोन गोष्टी असणार। पहिले तर पहिली गोष्ट काय, ए गोष्ट आणि बी गोष्ट, ह्या दोन गोष्टी पाहिजे। आयदर ऑर साठी एक स्टेटमेंट पाहिजे काहीवालं, एक स्टेटमेंट पाहिजे नाहीवालं, किंवा एक स्टेटमेंट पाहिजे सर्ववालं आणि एक स्टेटमेंट पाहिजे नाहीवालं, ठीक आहे? पहिली कंडिशन ही। नंतर हा सर टी कॉफी आणि पेय, टी कॉफी आणि पेय, टी कॉफी आणि दोन्ही पण पेय अशी डायग्राम बनणार। टी हे कॉफी आणि दोन्ही पण पेय अशी डायग्राम बनणार, बर ठीक आहे? आता दुसरी कंडिशन काय असणार याच्यामध्ये, एकतर काय असणार, एकतर नावं सारखे पाहिजे, म्हणजे काही ए हे बी आहे आणि काही बी हे ए नाही, तरच आयदर ऑर लागणार। एक स्टेटमेंट पाहिजे काहीवालं, एक स्टेटमेंट पाहिजे नाहीवालं, ठीक आहे? हो हा बर ठीक आहे, दोन कंडिशन आयदर ऑर साठी लक्षात आल्या का बोला? दोन्ही क्वेश्चन आयदर ऑर साठी कंडिशन लक्षात आल्या का बोला रे? कमेंट करा पटकन। बोला हो ठीक, चला मग क्वेश्चन घेऊ आपण। बघा जरा, काही झाडे पेपर, नंतर काही पेपर पट्टी, नंतर सर्व पट्टी रबर, सर्व पट्टी रबर, नीट लक्ष द्या, डायग्राम काढेल काही नाही होणार, सर्व रबर कार, सर्व रबर कार, नंतर काही कार झोका ग्लायडर, झोका म्हणजे ग्लायडर, काही कार झोका धोका नाही, कोणतीच पेन ही कार नाही, पेनचं आणि कोणच जमत नाही कारचं, ही झाली डायग्राम, ठीक आहे? हा आता बघा, एक वाक्य भेटलं मला काहीवालं आणि एक वाक्य भेटलं मला नाहीवालं, एक वाक्य भेटलं मला काहीवालं आणि एक वाक्य भेटलं मला नाहीवालं, ठीक आहे? म्हणजे पहिली कंडिशन तर सॅटिस्फाय केली, काही आणि नाहीवालं, नंतर पेन झाड पेन झाड दोन्ही पण कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, गंगाधर शक्तिमान शक्तिमान गंगाधर, नावं सारखे आले, एक वाक्य काहीचं एक वाक्य नाहीचं, जेव्हा असं होणार तेव्हाच त्यांच्यामध्ये आयदर ऑर लागू शकणार। आता आयदर ऑर लागण्यासाठी काय चेक करणार तुम्ही, जो नाही म्हणतोय
जो काय म्हणतोय नाही म्हणतोय म्हणजे कोणतं स्टेटमेंट रे नाही वाल्या स्टेटमेंट वरती फोकस करायचं. कोणत्या स्टेटमेंट वरती फोकस करणार? नाही वाल्या स्टेटमेंट वरती. याच्यावरूनच ठरणार तुमचं आयदर ऑर लागतं की नाही. ठीक आहे, आता नाही वाल्या स्टेटमेंट मध्ये एक आणि दोन. कृष्णा सर आपल्याला ते चेक नाही करायचं, आपल्याला आयदर ऑर चेक करायचं दादा. ठीक आहे, हा बघा जरा नाही वाला स्टेटमेंट याच्यामध्ये आपण काय करणार, यामध्ये आपण करणार कोणताच पेन हा झाड नाही. आता नीट लक्ष द्या, जर नाही वाला स्टेटमेंट आहे आपण दोन डायग्राम मध्ये चेक करतो, बेसिक डायग्राम आणि पॉसिबल डायग्राम. कंडिशन लक्षात घेऊन द्या आयदर ऑरची. इथं वरती लिहून दाखवतोय दोन डायग्राम मध्ये चेक करणार आयदर ऑरची कंडिशन किती डायग्राम मध्ये चेक करणार, दोन डायग्राम मध्ये. ठीक आहे, जर बेसिक डायग्राम मध्ये कोणता स्टेटमेंट बघणार, नो नो वाल्या स्टेटमेंट वरती फोकस करणार. ठीक आहे, नो वाल्या स्टेटमेंट वरती फोकस करणार. नो वाला स्टेटमेंट बेसिक मध्ये फॉलो झालं पाहिजे, पॉसिबल मध्ये फॉलो नाही झालं पाहिजे. बस जर अशी कंडिशन बनली कोणत्या स्टेटमेंटची, नो वाल्या स्टेटमेंटची, बेसिक डायग्राम मध्ये फॉलो झालं पाहिजे, पॉसिबल डायग्राम मध्ये नाही झालं पाहिजे. जर कधी जर कधी अशी कंडिशन बनली की नो वाला स्टेटमेंट बेसिक मध्ये फॉलो झालं आणि पॉसिबल मध्ये फॉलो नाही झालं, ठीक आहे, जर अशी कंडिशन बनली फक्त तरच तिथं डायरेक्ट आयदर ऑर लागणार. मी काही वाल्या स्टेटमेंट कडे बघणार की नाही, जी नाही म्हणतीये ती जर हो म्हणली तर मामाच्या पोरीला कशाला विचारायचं, बिलकुल विचारायचं नाही तिला, तिच्याकडे पाहायचं बी नाही नंतर. ठीक आहे, आता बघा कोणताच पेन हा झाड नाही. मला सांगा पेनचा आणि झाडचा काही संबंध दिसतोय का? नाही. बेसिक डायग्राम आणि पॉसिबल डायग्राम तो जे म्हणतोय ते खरंय, काऊन की पेन इकडे आहे झाड इकडे आहे, तो पण तेच म्हणतोय कोणताच पेन हा झाड नाही. पण पॉसिबल मध्ये हे पेन जर मी इथं काढले असेल तर काही पेन काय होऊन जाईल रे, झाड. आणि तो म्हणतोय विधान पण कलुषित नाही आलं, तो म्हणतोय कोणताच पेन झाड नाही, इथं काही पेन झाड झाले म्हणजे तो ढळढळ खोटं बोलला. बेसिक मध्ये फॉलो झालं भाऊ, पॉसिबल मध्ये नाही झालं म्हणजे इथं लागणार आयदर ऑर, म्हणजे इथं ऑप्शन असणार एक किंवा दोन बरोबर, विषय संपला डायरेक्ट, बाकी काही स्थान नाही. लक्षात आली का गोष्ट? बघा काही वाल्या स्टेटमेंटला काहीच चेक करायची गरज नाही. मग काही वाल्या स्टेटमेंट कधी चेक करावं लागणार ते पण सांगतो पुढच्या क्वेश्चन मध्ये बनून जाईल ते. लक्षात आलं का बोला? नाहीच बघत विक्रांत पाटील सर, ती तुमच्याकडे नसन बघत विक्रांत सर, तुम्ही बघत असा. तुम्हाला जर तीन मेसेज भी टाकला ना हाय, तुम्ही धपाधप 10-15 मेसेज टाकणार. हा ही गोष्ट लक्षात आली का बोला? काही अडचण राहायच्यात? हा चालायचं पुढच्या क्वेश्चन वरती. हा चला बघा डायग्राम सेम आहे. आता मी इथून पुढे काय केलं माहिती का, डायग्राम तीच ठेवली आहे, फक्त निष्कर्ष चेंज करत गेलोय. काही झाडे पेपर, नंतर काही पेपर पट्टी, सर्व पट्टी रबर, नंतर सर्व रबर कार, नंतर काही कार झोका. डायग्राम चेंज नाही, डायग्राम तीच आहे. कोणतीच कार ही पेन नाही, पेन फक्त इथं निष्कर्ष बदलले बघ. ठीक आहे, निष्कर्ष वेगळे फक्त, बस बाकी काही नाही. आता एक निष्कर्ष काही वाला, एक निष्कर्ष नाही वाला, आयदर ऑर लागू शकतं. पहिली कंडिशन सॅटिस्फाय, दुसरी कंडिशन पेन पेपर, पेन पेपर दोघांबद्दलच बोललोय. गंगाधर शक्तिमान, शक्तिमान गंगाधर, बेसिक मध्ये फॉलो झालं पाहिजे. हो परत एकदा सांगतो, ह्या क्वेश्चन मध्ये क्लिअर होऊन जाईल मॅडम, अस्मिता मॅडम. बघा बेसिक मध्ये फॉलो झालं पाहिजे आणि पॉसिबल मध्ये नाही झालं पाहिजे. कोणतं स्टेटमेंट? नाही वाला स्टेटमेंट. नाही वाला स्टेटमेंट जे नाही म्हणतंय त्यालाच तर हो करायचं आपल्याला. कोणताच पेन हा पेपर नाही, पेनचा आणि पेपरचा काहीच संबंध नाही. कोणताच पेन हा पेपर नाही,
म्हणजे बेसिक डायग्राम मध्ये तो जे म्हणतो ते खरं आहे, पण मला सांगा ना हे जर पेन मी असे इथं काढले तर विधान कुठं कलुषित झालं? कारचं आणि पेनचं जमत नाही. तो म्हणतो कोणताच पेन हा पेपर नाही, काही पेन इथं काय झाले पेपर. म्हणजे तो जे बोलतोय तो पॉसिबल मध्ये चुकीचं बोलतोय, आणि बेसिक मध्ये फॉलो झालं आणि पॉसिबल मध्ये नाही झालं तर ह्या दोघांसाठी काय लागणार रे? आयदर ऑर, डायरेक्ट फर्स्ट ऑर सेकंड. सुधरलं का बोला? हा नीलम मॅडम दोन मिनिटं थांबा, तसं पण येऊन जाईल क्वेश्चन, दोनच मिनिटं थांबा. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनमध्ये तसंच येऊन जाईल मला वाटतं. तुम्ही जे म्हणताय ना तुमचा डाऊट कोणता सोडणार नाही मी. हा ठीक आहे, आयदर ऑरसाठी हीच कंडिशन, बेसिकमध्ये फॉलो पॉसिबलमध्ये नाही, डायरेक्ट आयदर ऑर. हा चला नेक्स्टमध्ये चला. हा क्वेश्चन डायग्राम काढून घ्या. काही जाडे पेपर, जाडे पेपर, डायग्राम सेम म्हणणार, काही पेपर पट्टी, समजण्यासाठी देश ठेवलंय, सर्व पट्टी रबर, सर्व पट्टी रबर. नंतर काही कार झोका, काही कार झोका, सर्व रबर कार आहे पहिले, सर्व रबर कार. नंतर काही कार झोका, काही कार झोका. नंतर कोणताच पेन हा कार नाही, पेनच आणि कारचं जमत नाही. ठीक आहे, हा कन्फ्यूज होत आहे, आता नाही होणार ना, आता क्लिअर होईल ना डाऊट. बघा आयदर ऑर साठी आयदर ऑर लागणार कशाहून कळणार? काही वाला स्टेटमेंट, नाही वाला स्टेटमेंट. बाकीच्या मॅडम इकडे लक्ष द्या, आता क्लिअर करतो जर डाऊट राहिला असेल तर. ठीक आहे, नंतर झोका झाड, झोका झाड या दोघांबद्दलच बोलतोय. ठीक आहे, हा झोका आणि झाड, झोका आणि झाड यांच्याबद्दलच बोलतोय. ठीक, नंतर आता बघा काय म्हणणं यांचं, तर कोणत्या स्टेटमेंट वरती फोकस करणार? नाही वाले स्टेटमेंट वरती. बेसिक डायग्राम आणि पॉसिबल डायग्राम दोन्ही मध्ये चेक करणार. कोणतं झोका झाड नाही, मला सांगा झोक्याचं आणि झाडचं काही संबंध आहे का? नाही. म्हणजे तो जे बोलतोय ते खरं बोलतोय. आता मला सांगा सिंगल वेन डायग्राम आहे, कोणताच झोका हा झाड नाही. हे जर झोके मी इथं काढले तर काही झोके काय झाले रे? झाड झाले. म्हणजे इथं हे चुकीचं झालं. जर बेसिक डायग्राम मध्ये फॉलो झालं आणि पॉसिबल मध्ये फॉलो नसलं तर यांच्या दोघांमध्ये आयदर ऑर लागणार, डायरेक्ट फर्स्ट ऑर सेकंड. संपलं, एवढंच काम आहे फक्त. हा इथं पण काय लागणार? आयदर ऑर. हा कसे लक्षात ठेवायचे, याला ऑप्शन नाही मित्र, लक्षात ठेवावंच लागणार याला, तोंडपाठ होऊन जाते एकदा जर पाहिलं तर. पाच क्वेश्चन देणारे, पाच मार्क देणारे टॉपिक. हा सेम आहे. हा मनीषा मॅडम म्हणतो ठीक आहे, ओके. भाग्यश्री मॅडमचा डाऊट क्लिअर झाला, पुढच्या क्वेश्चन मध्ये बघू आता. हा डायग्राम काढतो परत. काही झाड पेपर, ती डायग्राम इकडे उचलून आणता येत नाही, पण डायरेक्ट आणली असते. काही पेपर पट्टी, सर्व पट्टी रबर. नंतर सर्व रबर कार. हा सर्व रबर कार, काही कार झोका. नंतर कोणतीच पेन हे कार नाही, पेनच आणि कोणाच जमत नाही, कारच. ठीक आहे, कोणतीच पेन हे कार नाही. ठीक आहे, आता बघा सिंगल वेन डायग्राम असले तर सांगतो ना, येईन ना पुढं. पेन रबर, पेन रबर. ठीक आहे, ठीक आहे, आता बघा कोणत्या वाल्या स्टेटमेंट वरती फोकस करणार? नाही वाल्या, काही वाला टाईप नाही वाला, आणि पेन रबर, पेन रबर म्हणजे इथे आयदर ऑर लागू शकतं म्हणून चेक करणार. कोणताच पेन हा रबर नाही, मला सांगा कोणताच पेन हा रबर नाही. पेनचा आणि रबरचा काही संबंध दिसतोय का? नाही. दोन डायग्राम चेक करणार, बेसिक डायग्राम मध्ये जे बोलतोय ते खरंय आणि पॉसिबल डायग्राम मध्ये पण. बघा आता कोणाकोणाचं जमत नाही रे, नीट लक्ष द्या क्वेश्चन, तुमचा डाऊट इथं क्लिअर होत नाही. कारचं आणि पेनचं जमत नाही, मला सांगा किती उड्या मारल्या तरी हा पेनवाला पोर्शन हा कारमध्ये जाणार का? नाही जाणार. आणि
जे रबर आहेत ते कुठे आहे रे इथं, यांचं आणि यांचं जमणारच नाही, म्हणजे पॉसिबल मध्ये पण ह्या पेनला तुम्ही झोक्यात काढू शकता इकडं, ह्या पेनला तुम्ही पेपर मध्ये काढू शकता, झाड मध्ये काढू शकता, पण रबर मध्ये काढता येईल का? नाही काढता येणार, म्हणजे पेन आणि रबर कधीच होऊ शकणार नाही. आणि तो पण तेच म्हणतोय कोणताच पेन हा रबर नाही. आता दोन्हीकडे हे विधान फॉलो झालं, बघा रे नीट लक्ष द्या, दोन्हीकडे हे विधान फॉलो झालं, दोन्हीकडे हे विधान फॉलो झालं. अरे बाबा नो नाहीवाला टाईप, दोन्हीकडे हे विधान फॉलो झालं, दोन्हीकडे हे विधान फॉलो झालं, कोणतं विधान आहे नाहीवालं, म्हणजे टाईप टू. टाईप टू बनला, मग हा टाईप टू बनला, दोन्हीकडे फॉलो झालं तर हे विधान दुसरं विधान खरं आहे. इथं आयदर ओर नाही लागणार, इथं दुसरं विधान खरं झालं. मग असं झालं, आता आयदर ओर नाही लागत आहे, मग चुपचाप, मग चुपचाप, हे तर खरं आहे दुसरं, मग पहिल्यावरती जाणार. ठीक आहे, मग पहिल्यावरती जाणार, पहिलं विधान खरा, दुसरं विधान खरं आलं, कारण की नाहीवाला टाईप, नाहीवाला टाईप म्हणजे दुसरा टाईप, दुसऱ्या टाईप मध्ये बेसिक मध्ये पण फॉलो झालं, पॉसिबल मध्ये पण फॉलो झालं, ते विधान खरं असणार. जर हे बेसिक मध्ये पण फॉलो नसतं आलं, पॉसिबल मध्ये जर फॉलो नसतं आलं, तर म्हणलं असतं दुसरं विधान चुकीचं आहे. हा, नंतर काही पेन हे रबर आहेत. आता मला सांगा पेनचा काहीवाला टाईप म्हणजे कोणता टाईप रे? मग पहिला टाईप. पहिला टाईप मध्ये पेनचा आणि रबरचा काही संबंध नाही, आणि तो म्हणतो काही पेन रबर आहे, चुकीचं बोलतोय. म्हणजे याच्यामध्ये आयदर ऑर तर लागणार नाहीच, आयदर ऑरचा प्रश्नच मिटला. आणि कोणतं विधान खरं असणार रे? कोणतं विधान खरं असणार? फक्त सेकंड विधान खरं असणार. अल्टर झाले नाही गंगाधर शक्तिमान वर्ष, चालतं ना, नाव सारखे पाहिजे, पेन रबर पेन रबर, अल्टरच झाले पाहिजे असं काही नाही. बरं का निलावती मॅडम, नाव सारखे पाहिजे फक्त. नाही फैजान भाई, फैजान सर नाही, वैसा नाही चलेगा, वो कंडिशन याद रखो, बेसिक में फॉलो होना ही, पॉसिबल में नहीं होना तो ही आइदर और लगेगा. अगर ऐसा हुआ इसमें नहीं लगा और इसमें फॉलो हुआ तो आइदर और नहीं लगेगा, वो विधान निष्कर्ष चुकीगा, चुकीच रहेगी, ते निष्कर्ष रॉन्ग रहेगा, चुकी का रहेगा. बोला क्लियर का? सेकंड इज करेक्ट, हा सेकंड राइट फर्स्ट रॉन्ग. सगळ्यांना गोष्टी क्लिअर झाल्या? क्लिअर. हा हा ठीक आहे. हा चालतंय, इथपर्यंत झालं सिलॉलिझम. उद्या एक दोन क्वेश्चन बघून घेऊ सिलॉलिझमचे, ते तुमच्या ग्रुपवर टाकण्यात येईल, आणि ते क्वेश्चन उद्या आलं की डिस्कस करू, मग संपलो, मग नवीन टॉपिकवरती जाऊ. हा आणखीन एक परत एकदा सांगतो मी तुम्हाला काय म्हणणं आहे माझं. बघा, रिव्हिजन बॅच किंवा फास्ट ट्रॅक बॅच फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांना कन्सेप्ट क्लिअर नाही, अशा लोकांसाठीच आहे. ठीक आहे, ज्यांचा ऑलरेडी कन्सेप्ट क्लिअर झाला आहे किंवा ज्यांना जास्त फास्ट पाहिजे, त्यांनी मागचे रेकॉर्डेड लेक्चर बघून घ्या. इथं येऊन कोणी कमेंट करणार नाही फास्ट घ्या किंवा स्लो घ्या किंवा काय, हे रिव्हिजन आहे जे पोरं नवीन आहेत त्यांच्यासाठी आहे, आणि तुम्हाला जर करायची इच्छा असली तर तुम्ही करू शकता. बर, बघून घेऊ. ठीक आहे, असं हे असणार. ठीक आहे, ज्यांना जास्त फास्ट लागतं त्यांनी तिथं लेक्चर रेकॉर्डेड आहे, तुम्ही बॅच केलेली आहे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघू नका लेक्चर, काय अडचण नाही. हो ना, पितो ना. ठीक चालतंय, माझं काम आहे फक्त रिव्हिजन मध्ये कन्सेप्ट क्लिअर करून देणं. ठीक आहे, जी कन्सेप्ट क्लिअर नसेल, जी ऑलरेडी कन्सेप्ट क्लिअर आहे त्याची तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा. हो ठीक आहे, चालतंय, गुड डे टू ऑल.